माजी मंत्री डीपी सावंत यांच्या घरात शिरत एका बंदूकधारी युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखली तर कर्मचाऱ्याला मारहाण केली। डीपी सावंत यांच्या नांदेडमधील निवासस्थानातील ही घटना घडली। विशेष म्हणजे डीपी सावंत यांचे निवासस्थान हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अगदी घरासमोर आहे। साहिल माने नामक हा युवक असून तो आज सकाळी 9 सुमारास सावंत यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी आला होता। त्याने सावंत यांची भेट घेतली। काही कामानिमित्त तो सावंत यांना भेटला होता। पुन्हा दुपारी तो युवक परत सावंत यांच्या निवासस्थानी आला। काही कामासाठी त्यांनी सावंत यांच्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली, पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सावंत यांनी सांगितले। घरातील कर्मचारी सुभाष सावंत याने त्याला घराबाहेर काढले। तासभर घराबाहेर बाकावर तो युवक बसला होता। दुपारी 3:30 सुमारास आरोपी साहिल माने पुन्हा घरात शिरला। डीपी सावंत यांना त्याने पुन्हा पैशाची मागणी केली। त्यावेळी सावंत यांनी आपल्या कर्मचाऱ्याला बोलवून त्याला बाहेर काढण्यास सांगितले। कर्मचारी सुभाष पवार आरोपी युवक साहिल माने याला पकडून बाहेर नेत असताना अचानक त्याने बंदूक काढली। बंदुकीने पवार यांच्या डोक्यावर 4 ते 5 वेळा मारहाण केली। डीपी सावंत यांच्यावरही त्याने बंदूक रोखली। तात्काळ पैसे द्या नाहीतर गोळ्या झाडण्याची धमकी त्याने दिली। कर्मचारी पुन्हा झटपट केल्यावर आरोपी साहिल माने पळून जात होता। त्यावेळी रस्त्यावर जाणाऱ्या सुरेश सावंत यांना डीपी सावंत यांनी त्या आरोपीस पकडण्यास सांगितले। दुचाकीचा पाठलाग करत मोठ्या हिमतीने सुरेश सावंत यांनी आणि काही नागरिकांनी आरोपी साहिल माने यांना पकडले। आरोपीला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। आरोपी साहिल माने यांच्याकडे असलेली बंदूक बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले। माजी मंत्री डीपी सावंत यांच्या घरावर CCTV कॅमेरे नाहीत, शिवाय सुरक्षा कर्मचारी त्यांच्याकडे नाहीत। आणि परत एक तासाभराने आला आणि डायरेक्ट किचनमध्ये घुसला आणि आमच्या नोकराला मारहाण सुरू केली। त्याच्या हातात बंदूक होती। आता ती बंदूक खरी की खोटी हे कळायला मला मार्ग नाही, आवाज काय येतो आहे मारामारीचा म्हणून मी आलो। तर त्याच्या डोक्याला बंदूक लावली त्याने आणि सांगितलं मला 50,000 द्या नाहीतर ह्याच्या गोळ्या घालतो। अशा पद्धतीनं झालं तर ते मी त्याला म्हटलं, अरे बाबा तू गुंडगिरी करतोयस म्हटलं, तू बाहेर ये म्हटलं, आता घरात नाही, घरात बोलायचं म्हटलं, म्हटलं नाही बाहेर ये म्हटलं। बाहेर आलो आणि समोरचे दोघे तिघांना आवाज दिला साहेबाच्या घरच्या, तर ते तिघे यायला लागल्याबरोबर तो पळून घे निघाला। तो पळत निघाला तसा बंदूक मागे लावली अशी आणि पळत निघाला। तर तिथून आमचे सत्यपाल सावंत वगैरे तिकडून येत होते, मी त्यांना म्हटलं त्याला पकड म्हणून, तर त्यांनी त्याला पकडलं आणि सगळ्या मुलांनी त्याला इथं घेऊन आलं। मी म्हटलं इथं घेऊन येत आला, मग मी पोलिसला बोलवून पोलिसच्या त्यांना हवाली केलं। त्याला साहिल माने करके एक लड़का आहे, माजी मंत्री डीपी सावंत इनके घर पे गया था और उन्होंने उनको रिक्वेस्ट की थी कि बीड जिले में खेती है उसको लेकर उसके कुछ रिश्तेदारों से झगड़ा चल रहा है, तो उनको उन्होंने रिक्वेस्ट की थी इंटरवेंशन करो। डीपी सावंत सर इन्होंने समझाया था कि बीड हमारे कार्यकक्षा में नहीं है और वो निकल गया था। दोपहर में 3 बजे के करीब वो दोबारा आया और घर में घुसने की कोशिश करने लगा। तभी उसको उनके जो वॉचमैन है उन्होंने समझाने की कोशिश की, तो तुरंत उसने उसके पास जो एक नकली पिस्तौल था वो उसके ऊपर तान के 50,000 रुपये की डिमांड की और उसको ताबे में लेते हुए झटापट हुई और वो जो चौकीदार है वो इंजर्ड हुआ है, उनकी मेडिकल चेकअप करके FIR हम दाखिल कर रहे हैं। जैसे ही घटना का पता चला तुरंत शिवाजीनगर पुलिस स्पॉट पे पहुँचे, उसमें एक माने करके एक लड़का है उसको ताबे में लिया गया है। उसका और एक साझेदार था कांबड़े करके, उस माने आहे, वय अंदाजे 35-37 आहे। साहेबांना भेटायचं म्हणला, नोकर होते माननीय माजी मंत्री महोदयाचे, त्यांनी त्याला अडवलं, साहेब नाहीत असं सांगितलं। मग त्यांनी असं धमकी दिली की 50,000 रुपये द्या नाहीतर मी 50-5 करील असं काहीतरी धमकी दिली। त्याच्यानंतर त्यास विरोध केला नौकर आणि वॉचमनने, मग त्याच्या डोक्यात नकली पिस्टल त्याच्या हातात होते घातलं आणि त्याला जखमी केलं। सदरची घटना 15:45 माननीय सावंत सरांनी डीपी सावंत सरांनी मला फोनवर कळवली। 5 मिनिट नकली शस्त्र बाळगून त्याच्या आधारे खंडणी मागणे
ह्या स्वरूपाची तक्रार आहे, घरात घुसणे विनापरवाना, त्याच्याप्रमाणे भादवी कलम 386, 384, 326 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 625 आपण गुन्हा दाखल करू आणि वस्तुस्थिती काय आहे त्याचा शोध घेऊन कालांतरानं आपल्याला वस्तुस्थितीबद्दल कळवलं जाईल काही वेळात. ओके, सॉरी झाली साहेब, जेवले बसल्यानंतर मी किचनमध्ये थांबलेला होतो, आला असा बंदूकच घेऊन आला साहेब, मला बंदूक लावले, साहेबाकडे चल म्हणलं, साहेबाकडे चल म्हणजे मी म्हणलं काय काम आहेत, बंदूक लावली मला, त्याची माझी झटापट झाली, तरी मी मेलो तर मेलो म्हणलं, पण साहेब तिकडे बाजूला आहेत राहू जा म्हणलं, मी त्यानं झटापट खेळल्या, मग त्याला लोटीत बाहेर काढलो, तरी त्यानं माझ्या डोक्यामध्ये बंदुकीनं घातले असे 4-5 घातले, घातल्यानंतर मारलं तर मारलं गडी म्हणून त्याला लोटीत कंबर धरून बाहेर काढले. मग परत साहेबांना कसं कळलं की बाहेर किचनमध्ये हॉलमध्ये होते साहेब, आवाज आला म्हणून साहेब तिच्या हॉलमध्ये किचनमध्ये आले. मग साहेब आल्यानंतर म्हणजे थांबायलाच कसलं म्हणजे साहेबाला मारतो बघ म्हणून साहेबाकडे बंदूक केली त्यानं, म्हणून मी थांबलो. नंतर थांबल्यानंतर साहेबाला बंदूक लावली, साहेब त्याला बोलत बोलत दरवाज्याला आले बाहेरच्या, मग बाहेरच्या दरवाज्याला आल्यामुळे साहेब बाहेर पडले. मग त्यानं साहेबाला म्हणलं साहेब बघा याला पाचच मोजतो म्हणले, 5 मनुजेपर्यंत माझं काम केल्यानंतर याला मारतो बघा म्हणले. मग मला बंदूक लागली, तोपर्यंत साहेब बाहेर पडले होते गेटच्या तिथं थांबले होते. मग तो बंदूक ठेवला परत, मग पळायला लागलं साहेब, पळून गेला बाहेर. मग सत्यपाल सावंत साहेब बाहेर होते, त्याने त्याचा पाटला करून गाडीवर त्याला पकडले. साहेबाच्या घराकडे जाते वेळेस तिकडून गेटमधून साहेब डीपी सावंत साहेब आणि साहेबाचा शिपाई पळत पळत आले, त्याला पकडा पकडा म्हणून असा आवाज दिले. मग मी लगेच ॲक्टिवा गाडी घेऊन त्याच्या पाठीमागे गेलो, मग त्यांना गल्ली बोळात पळाला, मी ॲक्टिवा जाग्यावर थांबलो, त्याच्या मागं पकडत पकडत दुसऱ्या लोकांना सुद्धा आवाज दिलो बा त्याला पकडा पकडा. मग काही लोकांना मदत केली, त्याला पकडून आणलं साहेबाच्या घराजवळ आणलं, स्वाधीन केलं आणि ते पी आय आपले वावळे साहेब आले, त्यांना ताब्यात घेतलं.